झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी. नांदूर निवादैत्य येथील दलित मागासवर्गीय शेतकऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत रस्ता खुला करण्याचे आदेश, स्थगिती देण्यास मागणी. नांदूर निवादैत्य येथील दलित मागासवर्गीय अनुसूचित जाती शेतकरी असून त्यांच्या शेतातून तात्कालीन तहसीलदार यांनी अन्यायकारक निकाल दिल्याने त्या निकालाच्या आदेशाविरुद्ध उपोषणकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केली आहे. तरी याचिकेचा निकाल लागूपर्यंत रस्ता खुला करू नये असा अर्ज तहसीलदार यांना दिला असताना सदर महसुली निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात अपील चालू असेल तर त्या प्रकरणी अंमलबजावणी करू नये असे बॉम्बे हायकोर्ट परिशिष्ट 17 व 18 पाहावे असा आदेश महसूल आयुक्त महाराष्ट्र शासन व महामहिम राज्यपाल यांच्या आदेशाने GR पारित झालेला आहे. असे असतानाही माननीय तहसीलदार यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता एकतर्फी निर्णय घेऊन सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्याचे काम चालवले आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याचा निकाल लागेपर्यंत रस्ता खुला करण्याच्या आदेशास स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी साहेबराव माधव वामन, कचरू धनाजी वामन, बाबासाहेब साहेबराव वामन, सौ अश्वता बाबासाहेब वामन, दलित महासंघाचे कडुलुंडे नामदराव पर्जने आदी उपस्थित होते. तर उपोषणास बसले आहे. जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांना चौकशी करून योग्य ती कारवाई करावी असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. 527-28 रस्ता केस पाथर्डी संदर्भात आमचा विरुद्ध तहसीलदार यांनी अन्यायकारक निकाल दिल्यामुळं तोच निकाल प्रांत कार्यालय आणि हायकोर्ट या ठिकाणी झालेला आहे. आम्ही हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं होतं आणि त्याचा निकाल 18/7/2024 लागला असून आम्हाला 1 महिन्याची वरती अपील करण्याची मुदत असतानासुद्धा शासन आमची काही दखल घेत नाही आणि आम्हाला लगेच वारंवार अशा नोटिस काढते ते पण आम्हाला प्रत्यक्ष हातामध्ये अजून कोणतीही नोटीस आम्हाला प्राप्त झालेली नाही आणि रस्ता खुला करून द्या असं बाहेरून सांगितलं जाते. मंडल अधिकारी तलाठी हे आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत. तसेच आता तहसीलदारांनी जो रस्ता खुला करण्याचा जो आदेश काढला आहे त्याविरुद्ध आमची शासनाला एक विनंती आहे तो त्यांनी काढलेला निर्णय मागं घ्यावा व आम्हाला मुदतवाढ द्यावी. तसेच जोपर्यंत आमच्या सर्वोच्च न्यायालयातील नवी दिल्लीतील जे प्रकरण आहे जे दाखल केलेलं त्याचा निकाल लागेपर्यंत आपण कुठलाही रस्ता आमचा खुला करू नये अशी आमची शासनाला विनंती आहे. तसेच सर्वोच्च न्यायालय औरंगाबाद दिल्ली मुंबई हायकोर्टाचा एक आदेश आहे त्यांचा आपण एक दाखला पण त्यांना दिलेला आहे परिशिष्ट 17 आणि 18 का जर वरिष्ठ न्यायालयात जर काही प्रकरण दाखल असतील तर खालच्या कोर्टाने वरचा निकाल लागेपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये ते पण आम्ही त्यांना पुरावे दिले. तसेच महसूल आयुक्ताचे आदेश पण आहेत वरच्या कोर्टात जर अपील दाखल असेल तर खालच्या कोर्टाने कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नयेत. आम्ही सर्व त्यांना आदेश देऊनसुद्धा ते आम्हाला कुठल्याही प्रकारचे म्हणजे सहकार्य करत नाहीत आणि आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाविरुद्ध आम्ही आज बेमुदत उपोषणाला बसलो आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे उपोषणाला बसू आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आम्ही अपील केला आहे तो निकाल येऊ पावेतो आम्हाला आमच्यावर आमचा रस्ता खुला करू नये ही आमची शासनाला विनंती आहे. मी कडूबाबा लोंढे दलित महासंघाचा जिल्हा संपर्क प्रमुख. पाथर्डी तालुक्यातील निंबादैत्य गावातील वामन कुटुंब हे दलित कुटुंबातील असून त्यांच्यावर प्रशासनाने फार मोठा अन्याय केलेला आहे. त्यांच्या जमिनीतून रस्ता काढणे, त्यांना जमिनी विकण्यास भाग पाडणे, त्यांच्यावर दादागिरी करणे अशा प्रकारचे अन्याय करतात. त्यांचं हे न्यायप्रविष्ट प्रकरण तहसील ते सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचं त्यांनी आजपर्यंत तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांना न्याय मागितला आहे. त्यांनी त्यांची याचिका दाखल केलेली आहे. जोपर्यंत त्यांचा तिथून न्याय मिळत नाही किंवा जो निर्णय मिळत नाही तोपर्यंत प्रशासनाने इथली कुठली कारवाई करू नये. अन्यथा दलित महासंघ आणि इतर संघटना हे सर्व मिळून महाराष्ट्रभर आंदोलन उग्र स्वरूपाचे आंदोलन करून आणि प्रशासनाला आम्ही जाग आणून देणार आहोत आणि होणाऱ्या परिणामाची सर्व जबाबदारी प्रशासनाने जाणून घ्यायची, सर्व परिणाम त्यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी एवढंच बोलतो. कृती पार्टीची यांचा समाज मोठा आहे आणि नदीच्या काठाला आमची शेती आहे दोघाची. तर नदीच्या काठाला रस्ता
जाणारा जो आहे तर पहिल्या थोपालाच त्या वाघ कंपनीचं काय जमिनी 512 ते 548 पर्यंत सलग त्यांचे सर्व नंबर आहे आणि त्यांचे नातेवाईक घरातल्याच माणसाचे तरी त्यांच्या घरातून म्हणजे त्याचा वाट असून सुद्धा ते त्यांच्या शेतातून जात नाही, त्यांना आमच्या शेतातून वाट पाहिजे. आमच्या शेजारी ना तर पश्चिमेकडे जायचं, मग पूर्वेकडे यायचं आणि त्यांचं नदीच्या काढाला 512 ते 548 पर्यंत त्यांचे सर्व नंबर आहेत. आम्ही मागासवर्गीय असल्यामुळं आणि त्यांचा समाज मोठा असल्यामुळं जास्त ते म्हणते तुम्ही जमीन आहे का, तुम्हाला काय गरज आहे, तुम्ही नोकरीला आहेत, तुम्ही इथं राहू नका, शेळ्या घालतात, गाडी भाडून देतात, जनावरं घालतात. आमचे 2-4 माणसं वारल्यामुळं युद्ध बाहेर 4-5 तिथं घरी कुणी नाही, 2-3 हे कुठणी येतं आणि इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा ते जास्त मनगटशाहीने वागून त्रास देतात आमच्या लोकांना. आणि तहसीलदारने चुकीचा निर्णय घेतला आहे वाडे गर्दी आणि नदीचा कडीचा माणूस सर्व नंबरचा त्यांनी थेट वर 548 त्याच्यावर नेऊन घातला. म्हणजे आम्ही त्याच्या शेजारीच आमची जमिनी तर आमच्या जमिनीतून तो रस्ता जायलाच नाही पाहिजे. आमची सत्य परिस्थिती त्याच्यामुळं त्याला वाट असून सुद्धा आमच्या याच्यातून काय जायचं कारण नाही. दोघाला बी आम्हाला नदीच्या काढाला येईल वाढ रस्ता येणार, त्याला नदीच्या काढाला वावर येईल, मग आमच्या नदीच्या काढाला वावर येईल. दाखल केला असून सर्वोच्चालयामध्ये जे दाखल केलं आहे दिल्लीला आम्ही त्यांनी आम्हाला सवलत इट्स न्यूज इम्पॅक्ट.